वेलकम स्टुडंट्स येता दहावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आपण आज इंग्रजीच्या ऐंशी मार्काच्या पेपरची तयारी कशी करायची याच्याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इंग्रजीमध्ये ऐंशीपैकी पैकी ऐंशी गुण कसे मिळवता येतील याची परिपूर्ण तयारी होऊन जाणार आहे चला तर मग करूया सुरुवात विद्यार्थी मित्रांनो आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये इंग्रजीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये प्रश्न पहिला बघा हा प्रश्न पहिला आहे याच्यामध्ये प्रश्न पहिला ए डू ॲज डायरेक्टेड इथं सहा ॲक्टिव्हिटी दिले जातात याच्यापैकी फक्त तुम्हाला चार ॲक्टिव्हिटी चा सोडवायच्या असतात किती ॲक्टिव्हिटी सोडवायच्या असतात चार यातली पहिली चा ॲक्टिव्हिटी विचारली जाते तुम्हाला कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला चार अपूर्ण शब्द दिले जातात त्या शब्दामध्ये एक अक्षर रिकामं सोडलेलं असतं जसं आपल्याला या ठिकाणी दिसतंय बी आर ए तिथं गोल होत आहे तिथं रिकामी जागा सोडलेली आहे आणि शेवटी आहे ई मग आपल्याला या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये भी हे जर अक्षर घेतलं काय घेतलं बिही तर शब्द काय तयार होतो बी आर ए ई आणि तुम्ही नवीन कोणता अक्षर लिहिलेलं आहे बिही या शब्दामध्ये नवीन काय लिहिलेलं आहे बिही आणि या व्हीला अंडरलाईन करून तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये हा पूर्ण शब्द लिहून काढायचा आहे त्याच्या खाली एक ओळ सोडायची आणि पुढचा शब्द तुम्हाला तिथं दिला जातो स्टार्ट या ठिकाणी दिलेला शब्द आहे स्टार्ट परीक्षेमध्ये कोणताही शब्द येऊ शकतो स्टार्ट आता इथं रिकामी जागा सोडलेली या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे आर आणि आर लिहिल्यानंतर तो शब्द तयार होतो एस टी ए आर टी अशाच याच पद्धतीनं पुढचा शब्द आपल्याला दाखल इथं दिलेला आहे ए जी ए डॅश डॅश एन आता या डॅश डॅश जागेवर काय लिहायचं आहे आपल्याला माहित आहे इथं जर आपण आय लिहिलं काय लिहिलं आय तर तो शब्द तयार होतो ए जी ए आय एन आपण इथं नवीन अक्षर कोणतं घेतलं आय आणि तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्ही जे नवीन अक्षर त्या शब्दामध्ये लिहिणार आहात ते, ते अंडरलाईन करायचं आहे त्याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी असते दुसरी put द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेले शब्द ए बी सी डीच्या क्रमाने मांडायचे असतात बघा या ठिकाणी हिपिक हा शब्द दिलेला आहे एबल हा दुसरा शब्द आहे राईट हा तिसरा शब्द आहे आणि हर्ट हा चौथा शब्द आहे तर सुरुवातीला अल्फाबेटच्या क्रमानं कोणता अक्षर येतं ए म्हणून आपण सुरुवातीला शब्द घेतला एबल कोणता शब्द घेतला एबल एबल हा शब्द घेतला त्याच्यानंतर दुसरं आपलं अल्फाबेट येत ई याच्यानंतर ई म्हणून आपण इथला इपीक हा शब्द दुसऱ्या क्रमांकाला घेतला त्याच्यानंतर तिसरा शब्द हर्टपासून सुरू झालेला आहे म्हणून तो तिसऱ्या क्रमांकाला घेतला आणि उरलेला शब्द आपण शेवटी राईट चौथ्या क्रमांकाला घेतोय अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये आन्सर असा शब्द मार्जिनमध्ये लिहायचा आहे आणि मार्जिनच्या पुढं हे चारही शब्द तुम्हाला क्रमाने एकापुढं एक लिहून काढायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर ही ॲक्टिव्हिटी सोडवली तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण या ॲक्टिव्हिटीचे बोर्डाच्या पेपरमध्ये मिळू शकतात याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी असते पंक्च्युएट द फॉलोविंग पंक्च्युएट म्हणजे काय बरं पंक्च्युएट म्हणजे विरामचिन्हांचा वापर करा या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एकूण दोन वाक्य दिले जातात आणि त्या वाक्यांमध्ये तुम्हाला वापर करायचा असतो विरामचिन्हांचा बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याची सुरुवात इथं स्मॉल लेटरने केलेली आहे परंतु इंग्रजीमध्ये कोणत्याही वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने केली जाते म्हणून या ठिकाणी वाक्याची सुरुवात आपण आय या कॅपिटल लेटरने केलेली आहे व या वाक्यामध्ये एक प्रॉपर नाऊन आलेलं आहे पुणे आणि इथं प्रश्नातल्या वाक्यामध्ये पी हे स्मॉल काढलेलं आहे परंतु प्रॉपर नाउंची सुरुवात ही कॅपिटल लेटरने होत असते म्हणून या ठिकाणी त्या पुणेचं पी कॅपिटल लिहिलं आहे आणि विधानार्थी वाक्य असल्यामुळं शेवटी पूर्ण विराम दिलेला आहे तर अशा पद्धतीने या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला विरामचिन्हांचा वापर करून वाक्य व्यवस्थित लिहायचं आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य आपल्याला इथं दिलं आहे बघा इथं वाक्याच्या वाक्या सुरुवातीला दिलेलं यच ही आपल्याला यच कॅपिटल काढायला पाहिजे आपण त्याच्यानंतर हे इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य आहे म्हणून टीचरच्या नंतर कॉमा द्यायचा आहे त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा चालू करायचा इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्याची ही कॅपिटल लेटर असते म्हणून या ठिकाणी हे सी कॅपिटल काढलेलं आहे व हे प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळं शेवटी प्रश्नचिन्ह देऊन उद्गार वा प्रश्नचिन्ह दिल्यानंतर इनवर्टेड कॉमा क्लोज केलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पुढची ॲक्टिव्हिटी असते मेक फोर वर्ड्स कोणती ॲक्टिव्हिटी असते मेक फोर वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स ईच यूजिंग द लेटर्स इन द वर्ल्ड आपल्याला या ठिकाणी जसा शब्द दिलेला आहे ग्रँड डॉटर त्याच पद्धतीने बोर्डाच्या पेपरमध्ये मोठा शब्द दिला जातो व त्या शब्दावर आधारित एकूण नवीन चार शब्द तयार करायचे असतात आणि प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी तीन अक्षर असावी लागतात त्या ग्रँड डॉटरवरून पहिला शब्द आपण इथं लिहू शकतो ग्रँड जी आर ए एन डी दुसरा शब्द त्या शब्दापासून तयार होईल त्या शब्दातली अक्षरं वापरून रॅट तिसरा शब्द तयार होईल डॉटर कोणता शब्द तयार होईल डॉटर आणि चौथा शब्द ग्रेट अशा पद्धतीने दिलेल्या शब्दाच्या आधारे कमीत कमी तीन शब्द वापरून आपण शब्द नाही अक्षर वापरून आपण चार शब्द तयार करू शकतो आपल्याला चार शब्द करायचे असतात याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी असते पाचवी ॲक्टिव्हिटी आणि याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं जातं राईड रिलेटेड वर्ड्स हॅ शोन इन द एक्झाम्पल इथं एक वेब दिलं जातं आणि त्या वेबच्या भोवती पाच गोल काढलेले असतात पहिल्या गोलमध्ये तुम्हाला एक उदाहरण म्हणून नाव दिलेलं असतं सेंट्रला दिलेल्या शब्दाशी संबंधित असलेले शब्द तुम्हाला या गोलमध्ये भरायचे असतात सेंट्रला शब्द दिलेला आहे गार्डन आणि आपण इथं गार्डन शब्द गार्डनमध्ये काय असतात झाडं म्हणून हा ट्री शब्द इथं घेतलेला आहे त्याच पद्धतीनं आपण फ्लॉवर हा शब्द शब्द इथं घेऊ शकतो कारण बागेमध्ये काय असतात फुलं काय असतात बागेमध्ये फुलं त्याच्यानंतर दुसरे आपण इथं शब्द घेऊ शकतो गार्डनर गार्डनर म्हणजे काय माळी गार्डनर म्हणजे माळी त्याच्यानंतर पुढचा शब्द आपण घेऊ शकतो लिव्ज बागेमध्ये काय असतात झाडांना पानं म्हणून आपण लिव्ज हा शब्द घेतला त्याच पद्धतीनं शेवटी आपण रोज हा शब्द घेतलेला आहे कारण बागेमध्ये काय असतात गुलाबाची फुलं म्हणून आपण रोज हा शब्द या ठिकाणी लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतर या ॲक्टिव्हिटीमध्ये शेवटची ॲक्टिव्हिटी असते कम्प्लीट कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ व्हर्ब्स ॲड युअर ॲड फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड इथे एक शब्द दिला जातो तो क्रियापद असेल नाऊन असेल ॲडव्हर्ब असेल ॲडजेक्टिव्ह असेल आणि त्याच शब्दाची वर्ड चेन रिलेटेड शब्दाशी संबंधित असलेली रिलेटेड अशी वर्ड चेन आपल्याला लिहावी लागते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं क्रियापद आहे आणि त्या क्रियापदाच्या शेवटचं अक्षर घेऊन क्रियापदाची वर्ड चेन तयार करायची आहे आता बघा इथं शब्द आहे लर्न आणि लर्नमध्ये शेवटी आलेलं आहे एन एन पासून आपण क्रियापद बनवू शकतो नीप त्याच्यानंतर आता इथं पी आलेलं या शब्दाच्या शेवटी पी पासून क्रियापद होईल कोणतं होईल पुश बघा पूश त्याच्यानंतर आता एच या शब्दापासून सुरू होणारं एखादं क्रियापद सांगता येईल का तुम्हाला सांगा बरं बरोबर एच पासून हिट हिट म्हणजे तडाखा देणे त्याच्यानंतर आता इथं बनवायचं आपल्याला पासून शेवट होणारा सुरुवात होणारी शब्द पासून एक अशा पद्धतीने तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमध्ये चार शब्द लिहायचे असतात क्रियापद विचारलं असेल क्रियापद लिहा नाऊन विचारलेलं असेल नाऊन लिहा अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी पूर्ण करत असताना काळजी घ्या त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असतो प्रश्न पहिला बी डू ॲज डायरेक्टेड काय असतो टू ॲज डायरेक्टेड आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन गुणांसाठी दोन ॲक्टिव्हिटी दिल्या जातात त्याच्यापैकी फक्त एकच ॲक्टिव्हिटी तुम्हाला लिहायची आहे म्हणून इथे सूचना दिलेली आहे अटेम्प्ट एनी वन काय सूचना आहे अटेम्प्ट एनी वन या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एमध्ये काय दिलेली आहे ॲक्टिव्हिटी प्रश्न पहिल्या बीमध्ये पहिली आणि त्याच्यामध्ये ए मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर यू ओन यूजिंग द फ्रेज या ठिकाणी तुम्हाला एक वाकप्रचार दिला जातो एक शब्द शब्दसमूह दिला जातो आणि तो तुम्हाला वाक्यात वापरून एक वाक्य तयार करायचं असतं इथं तुम्हाला ड्यू टू ही फ्रेज दिलेली आहे ड्यू टू म्हणजे च्यामुळे तो फ्रेज वापरून आपण वाक्य करू शकतो ू टू हिज इलनेस ही कुड नॉट गो टू हिज स्कूल आणि याला आर्च ॲक्टिव्हिटी असते याच्यामध्ये आपल्याला एक वाक्य दिलं जातं क्लॉज दिला जातो आणि तो क्लॉज तुम्हाला पूर्ण करायचा असतो यू विल फॉल इल इफ यू डू नॉट टेक एक्झरसाइज डेली अशा पद्धतीने अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं असतं त्याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये असते अटेम्प्ट एनी वन मार्क याला एक गुण आहे व इथं तुम्हाला दोन शब्द दिले जातात आणि त्या शब्दांना एकतर प्रिफिक्स जोडायचा किंवा सफिक्स आता लीगल हा शब्द दिलेला आहे दुसरा शब्द पॉवर आहे या शब्दांना आपण प्रिफिक्स जोडून शब्द तयार करूया लीगल लीगलला प्रिफिक्स जोडल्यानंतर तयार होईल शब्द इलिगल आणि पॉवरला प्रिफिक्स जोडल्यानंतर नवीन शब्द तयार होईल एम पॉवर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दोन शब्द दिले जातील आणि या दोन शब्दांना तुम्हाला काय करायचं आहे प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून नवीन शब्द तयार करायचे आहेत त्याच्यानंतर याच्यामध्येच ऑरची ॲक्टिव्हिटी असते याला हे जर आपल्याला व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही दुसरी ॲक्टिव्हिटी सोडू शकता आणि ती ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तेच शब्द दिले जातात फक्त ते शब्द तुम्हाला दिलेल्या तुमच्या दिलेल्या नाही तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये स्वतःच्या वाक्यात वापरायचे आहेत आणि इथं तुम्हाला एक कन्सेशन आहे दोन शब्द दिले जातात त्यापैकी कोणताही एक शब्द तुम्ही वाक्यात वापरला तरी चालतं इथं आपण लिगल हा शब्द वाप्या वाक्यात वापरतोय we शूड फॉलो लीगल वेस्ट टू अर्न मनी आणि तुम्ही जो शब्द वाक्यामध्ये वापरणार आहात त्याला अधोरेखित करायला विसरायचं नाही दुसरं वाक्य आपण घेतो आहे वी शूड नॉट यूज आवर पॉवर टू टॉर्चर द पुअर बघा या वाक्यामध्ये हा जो पॉवर शब्द होता तो इथं वापरलेला आहे आणि ते अर्थपूर्ण वाक्य तयार केलेलं आहे अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिल्या जातात आणि या ॲक्टिव्हिटी जर तुम्ही सोडल्या तर त्या प्रश्नांना असलेल्या पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळू शकतात आता याच्यानंतर सेक्शन दुसरं असतं टेक्शुअल टू पॅसेजेस म्हणजे या भागामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकातील दोन उतारे दिले जातात दहा दहा गुणांसाठी दोन उतारे असतात एकूण वीस गुण या प्रश्नाला आहेत त्याच्यामध्ये आपण आता त्या प्रश्नाचं स्वरूप काय असतं ते पाहूया बघा प्रश्न दुसरा ए असतो रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकातील पंधरा ते वीस ओळीचा एक उतारा दिला जातो व त्याच्यावर आधारित ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव अशा एकूण पाच ॲक्टिव्हिटी दिल्या जातात त्यांची उत्तरं कशी लिहायचेत आपण ते पाहूया बघा पहिली ॲक्टिव्हिटी असते ए वन सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये ऑर फॉल्स अरेंज द फॉलोविंग कम्प्लीट द सेंटेन्स कम्प्लीट द वेब अशा पद्धतीच्या अत्यंत सोप्या ॲक्टिव्हिटी असतात आणि ए टूमध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी ए वन आणि ए टूमध्ये जवळपास ॲक्टिव्हिटी सारख्या असतात फक्त ए टूमधील ॲक्टिव्हिटीची उत्तर आपल्याला सहज सापडू शकत नाहीत त्याच्यानंतर ए थ्री ॲक्टिव्हिटी असते होक्याब्युलरीची होक्या ब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहावर आधारित असलेली ॲक्टिव्हिटी या भागामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द लिहा विरोधार्थी शब्द लिहा अनेकाशे एक शब्द लिहा नाऊन बनवा ॲडजेक्टिव्ह बनवा ॲडव्हर्ब बनवा अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिल्या जातात त्याच्यानंतर ए फोर ॲक्टिव्हिटी असते ग्रामरची अत्यंत सोपी ॲक्टिव्हिटी इथं तुम्हाला व्याकरणाचे दोन वाक्य दिले जातात आणि त्या वाक्यांना पर्यायी उत्तरं दिली जातात त्या पर्यायामधून तुम्हाला योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं असतं आणि शेवटची ॲक्टिव्हिटी असते ए फायू पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी आणि याचं उत्तर आपल्याला उतार्यातून लिहायचं नसतं हे लक्षात ठेवा याचं उत्तर लिहित असताना आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच्या शब्दामध्ये पाच ते सहा ओळीमध्ये लिहायचं असतं अशा पद्धतीने तुम्ही ह्या जर एकूण पाच ॲक्टिव्हिटी सोडवल्या तर तुम्हाला दहा गुण निश्चितच मिळू शकतात दुसरी ॲक्टिव्हिटी प्रश्न दुसऱ्या बीच बी असते याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील उतारा पंधरा ते वीस ओळीचा दिले जातो व याच्यामध्ये ए वन ॲक्टिव्हिटी ए टू ॲक्टिव्हिटी ए थ्री ॲक्टिव्हिटी होकॅब्युलरी ए फोर ॲक्टिव्हिटी ग्रामर आणि ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स आपण वरच्या पॅसेजमध्ये जे स्वरूप बघितलेलं आहे तेच स्वरूप या ठिकाणी सुद्धा असतं आता त्याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी असते टेक्च्युअल पोएट्री प्रश्न तिसरा हा आपल्या पाठ्यपुस्तकातील कवितेवर आधारित असतो प्रश्न तिसऱ्यामध्ये ए आणि बी अशा दोन ॲक्टिव्हिटी असतात अत्यंत आणि अत्यंत सोपी ॲक्टिव्हिटी आहे ही बघा याच्यामध्ये पहि प्रश्न तिसऱ्यामध्ये ए ॲक्टिव्हिटी असते रीड द फॉलोविंग ॲक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज खाली दिलेला एक्स्ट्रॅक्ट वाचा कविता वाचा आणि त्याच्यावर आधारित असलेल्या एकूण तीन ॲक्टिव्हिटी सोडवा त्याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी अतिशय साधी असते सिम्पल असते सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी दुसरी ॲक्टिव्हिटी असते कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी आणि तिसरी असते पोएटिक डिव्हायसेस याच्यामध्ये अत्यंत सोप्या ॲक्टिव्हिटी असतात त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात आणि आता त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बी असतो ॲप्रिशिएशन ऑफ पोयम ज्याला पाच गुण असतात या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता दिली जाते व त्या कवितेची उत्तरं आपल्याला या पॉईंटच्या आधारे लिहायची असतात हे लक्षात ठेवा टायटल म्हणजे कवितेचं शीर्षक तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे इथं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे नेम ऑफ द पोयट कवीचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असतो राईम स्कीम कवितेची राईम स्कीम तुम्हाला इथं लिहायची आहे त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच इंग्रजीमध्ये जवळपास वीस फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार आहेत त्यापैकी फक्त तुम्हाला इथं कवितेत असलेल्या एका अलंकाराचं नाव लिहायचं आहे आणि याच्यामध्ये थीम किंवा सेंट्रल आयडिया दोन ते तीन ओळीमध्ये लिहायची आहे एवढं लिहिल्यानंतर आपल्याला या ॲक्टिव्हिटीचे पाचपैकी पैकी पाच गुण मिळू शकतात याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी असते सेक्शन फोरमध्ये नॉन टेक्च्युअल पॅसेज या ठिकाणी आपल्याला प्रश्न चौथा असतो आणि या चौथ्या प्रश्नामध्ये अनसिन पॅसेज म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा दिला जातो दहा गुणांसाठी एमध्ये आणि बीमध्ये असते समरी लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो इकडं तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर समरी ही लिहावीच लागेल चला तर सविस्तरपणे आपण पाहूया प्रश्न चौथ्या एमध्ये असतं रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पंधरा ते वीस ओळीचा उत्तर दिला जातो व त्या आप उत्तारावर आधारित ए वन ॲक्टिव्हिटी सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते ए टू ॲक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी ए थ्री ॲक्टिव्हिटी एक होक्याब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहावर आधारित असलेली ॲक्टिव्हिटी ए फोर ॲक्टिव्हिटी ग्रॅमर म्हणजे लँग्वेज स्टडीची ॲक्टिव्हिटी आणि पाचवी ॲक्टिव्हिटी असते व असलोन रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये आपण जशा सीन पॅसेजमध्ये ॲक्टिव्हिटी दिले पाहिल्यात त्याच पद्धतीने अनसीन पॅसेजच्यासुद्धा ॲक्टिव्हिटी असतात फक्त हा पॅसेज पुस्तकाच्या बाहेरचा असतो याचं स्पष्टीकरण तुम्ही व्हिडिओ पॉज करून बॅकला जाऊन पाहू शकता आणि हा प्रश्न सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हा प्रश्न अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे समरी रायटिंगचा पाचपैकी पैकी पाच गुण आपल्याला मिळू शकतात इथं बघा प्रश्न चौथ्या एमध्ये जो उतारा दिलेला असतो लक्षपूर्वक काय करायचं आहे लक्षपूर्वक प्रश्न चौथ्या ए मध्ये जो उतारा असतो प्रश्न चौथा ए मध्ये जो उतारा दिलेला असतो त्या उतार्याची समरी तुम्हाला या ठिकाणी लिहायची असते आणि ती समरी लिहित असताना त्या समरीला टायटल द्यायला विसरायचं नाही कारण टायटलला सुद्धा गुण असतो परत सांगतोय प्रश्न चौथ्या ए मध्ये जो उतारा असतो त्याची समरी तुम्हाला इथं लिहायची प्रश्न चौथ्या ए मध्ये असलेल्या उत्तरा उतार्याची समरी प्रश्न चौथ्या बी मध्ये तुम्ही लिहिणार आहात आणि समरी लिहित असताना साधी सोपी गोष्ट करायची बारा ओळीचा जर पॅरेग्राफ असेल तर त्या तर त्या पॅरेग्राफमधील त्या उतार्यामधील तुम्ही तीन ओळी महत्त्वाच्या असणाऱ्या लिहायच्या आहेत आणि त्याला टायटलसुद्धा द्यायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न पाचवा असतो रायटिंग स्किलचा याच्यामध्ये प्रश्न पाचवा ए लेटर रायटिंग याच्यामध्ये दोन पत्र विचारले जातात ए वन किंवा ए टू आणि याच्यावर आधारित तुम्हाला उत्तर लिहायचं असतं याच्यावर आधारित सविस्तर व्हिडिओ आपल्याला देणार आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला याचे पाचपैकी पाच गुण मिळून जाणार आहेत फक्त एक लक्षात ठेवा दोन पत्रापैकी इन्फॉर्मल असेल किंवा फॉर्मल असेल या दोन्हीपैकी फक्त एकच पत्र एकच लेटर तुम्हाला लिहायचं आहे आता प्रश्न पाचव्यामध्ये डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच असे दोन घटक असतात डायलॉग रायटिंगमध्ये बघा तीन पद्धतीचे डायलॉग दिले जातात जो डायलॉग तुम्ही लिहिल्यानंतर पाचपैकी पाच गुण तुम्हाला मिळतात बघा या ठिकाणी डायलॉग दिसतोय आपल्याला बघा समोर जे डायला डायलॉग दिसतोय तो विस्कळीत क्रमाने दिलेला असतो फक्त त्याचा क्रम तुम्हाला व्यवस्थित लावायचा आहे आणि तो डायलॉग पूर्ण करायचा आहे व्यवस्थित क्रम लावायचा आणि क्रम लावल्यानंतर तुम्हाला एक पैकी एक गुण मिळतो त्याच्यानंतर बी असतं कम्प्लीट डायलॉग इथं दोन ओळी रिकाम्या सोडलेल्या असतात दोन ओळी आपल्याला दिल्या जातात त्या फक्त पूर्ण करायच्या आहे आणि सीमध्ये राईट अ डायलॉग ऑन प्रिपरेशन फॉर द एक्झाम बिटवीन यू अँड युअर यू फ्रेंड तुम्ही आणि तुमचा मित्र असा विषय दिला जातो किंवा दोन मित्र चर्चा करतायत असं सांगितलं जातं विषय दिला जातो आणि तिथं तुम्हाला डायलॉग लिहायचा असतो अशा पद्धतीनं डायलॉग रायटिंग आणि याला ऑर असतं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल ड्राफ्टिंग अ स्पीच यामध्ये विषय दिला जातो त्या विषयाला अनुसरून तुम्हाला या ठिकाणी जी सुरुवात करून दाखवलेली आहे त्या पद्धतीने उत्तराची सुरुवात करा आणि इथं बघा या ठिकाणी जी रिकाम्या जागा सोडलेली आहे इथं या रिकाम्या जागेमध्ये परीक्षेत तुम्हाला भाषणासाठी साठी जो विषय दिलेला आहे त्या विषयाला अनुसरून भाषण करायचं आहे आणि तोच विषय इथं लिहायचा आहे त्याच पद्धतीनं दोन ते तीन उतार्यामध्ये इथं तुम्हाला त्या विषयाची सविस्तर मांडणी करायची आहे मग तुम्हाला या ठिकाणी पाच गुण मिळणार आहेत आता याच्यानंतर प्रश्न सहावा असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन व्हर्बल टू व्हर्बल बघा तुम्हाला असा डायग्राम दिला जाईल किंवा टेबल दिला जाईल किंवा पायचार्ट दिला जाईल आणि याच्यामध्ये असलेली माहिती या तिन्ही पैकी एकच घटक तुम्हाला परीक्षेत दिला जाईल आणि याच्यावर आधारित असलेल्या माहितीचं परिच्छेदामध्ये रूपांतर तुम्हाला करायचं आहे ते रूपांतर करत असताना तुम्हाला त्याला टायटल द्यायला विसरायचं नाही आणि दोन ते तीन परिच्छेदामध्ये नॉन व्हर्बल असलेली माहिती व्हर्बलच्या स्वरूपात म्हणजेच पॅसेजच्या स्वरूपात तुम्हाला लिहायची आहे आता याच्यानंतर याला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असतं ऑर व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे इथं उतारा दिला जातो आणि तो उतारा तुम्हाला एकतर ट्री डायग्रामच्या स्वरूपात मांडायचा असतो किंवा टेबलच्या स्वरूपात मांडायचा असतो किंवा येतं जसा पाय चार्ट दिसतोय तशा पद्धतीने त्याची मांडणी करायची असते दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही एक लिहा नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असतो प्रश्न सहावा बी एक्सपांड थीम याच्यामध्ये बी वन न्यूज रिपोर्ट न्यूज रिपोर्ट लिहित असताना तुम्हाला तिथं दोन बातम्या दिल्या जातात त्यापैकी तुम्हाला जी बातमी लिहायची असेल ती हेडलाईन म्हणजे दिलेली हेडलाईन जशी तुम्हाला तिथं लिहून काढायची आहे त्याच्यानंतर डेटलाईन लिहायची आहे त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन लिहायचं आहे आणि कंटिन्यूइंग शॉर्ट पॅरेग्राफ दोन ते तीन लिहायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तर लिहिलं तर न्यूज रिपोर्टचे तुम्हाला पाचपैकी पाच गुण मिळू शकतात आणि याला आर असतं डेव्हलप स्टोरी इथं फक्त गोष्टीची सुरुवात दिलेली असते किंवा गोष्टीचा शेवट दिलेला असतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला गोष्ट लिहायची असते गोष्ट लिहित असताना तुम्हाला गोष्टीला टायटल लिहायचं आहे हे विसरू नका आणि आता त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न असतो प्रश्न सातवा ट्रान्सलेशनचा बघा याच्यामध्ये एमध्ये तुम्हाला सहा शब्द दिले जातात आणि त्या शब्दांचं मराठीमध्ये भाषांतर करायचं असतं शुद्ध मराठीमध्ये भाषांतर तुम्हाला ते लिहायचं असतं भाषांतर करत असताना त्यांना असलेले क्रमांकसुद्धा तुम्ही मराठीमध्ये टाकायचे आहेत त्याच्यानंतर पुढचा भाग असतो ट्रान्सलेशनचा इथं तुम्हाला काही वाक्य दिले जातात आणि त्या वाक्यांचं भाषांतर मराठीमध्ये करायचं असतं क्रमांक मराठीमध्ये द्यायचे आणि यात शेवटचा प्रश्न असतो ट्रान्सलेट द फॉलोइंग एडियम्स ऑर प्रोहस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये यापैकी दिलेल्या एका मनीचं भाषांतर करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली तर तुम्हाला ऐंशीपैकी ऐंशी गुण हे निश्चितपणे मिळू शकतील याची मला खात्री आहे आणि आपल्याला आणखीन जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवर विविध विषयावर खास करून इंग्रजीवर बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ सर्व प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहून परीक्षा देऊ शकता आणि परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करू शकता विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जाधव ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याच्याबद्दल धन्यवाद